गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी तुम्हाला अमेरिकेमधली शेती कशी असते किंवा अमेरिकेमध्ये घर शेतातलं घर कसं असतं ते दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न करणार आहे. चला तर पाहूयात मग. मी आता एका शेतामध्ये आलेलो आहे आणि या शेतामध्ये येत असताना मला हे पहिलं लांबून हे स्ट्रक्चर दिसलं आहे. पहा, ते जरा फारच वेगळं स्ट्रक्चर आहे आणि हे पूर्ण शेत आहे. आपण हे शेत नंतर दाखवतो मी तुम्हाला. अगोदर हे पाहून घेऊयात, हे किती जुनं असावं. तर त्याच्या जवळपास आपण गेल्यानंतर आपल्याला कळतं आहे. मी हे खरं तर लांबून पाहिलं आहे. हे पा, हे किती जुनं असावं मला माहिती नाही आहे. त्याच्या म्हणजे कंडिशनवरूनच कळतं आहे हे किती जुनं आहे. पा, आणि हे त्यांचं शेत आहे, हे त्यांचं घर आहे. पण मला त्यांनी शेत आमचं घर मोस्टली येऊ देऊ नकात. तर हे जे शेत आहे त्यांचं, हे सर्व शेत आहे. पा, जसं आपल्याकडे कसं म्हणता येईल, आता मी तर काही शेतकरी नाही आहे, मला काही शेतीबद्दल माहिती नाही आहे. हे पा, हे पूर्णपणे शेत आहे. त्यांच्या शेतामध्ये काय लावलं आहे ते मी तुम्हाला जाताना दाखवेल, कारण मी आता त्यांची परमिशन घेऊन हा व्हिडिओ बनवतो आहे खरं तर. हे पण मी आता मध्यावर उभ, हे मागच्या बाजूला पण शेत आहे, या बाजूला पण शेत आहे आणि समोर ह्या घराच्या, हे त्यांचं म्हणजे स्ट्रक्चर राहिलेलं आहे किंवा काय पडलेलं आहे. आता आपण थोडं जवळ जाऊयात. हा मोस्टली मला थोडंफार माहिती असेल तर हे मका आहे, कारण मला माहिती आहे 2 वर्षापूर्वी जेव्हा जेव्हा आलो होतो तेव्हासुद्धा हे मकाच असं, म्हणजे मकाच आहे आणि हे मकाच असणार. हे पाय, हे मका आहे, मक्याचं पीस असेल. फार मला शेतीतलं कळत जरी नसेल तर थोडंफार अनुभवावरनं मी सांगू शकतो हे मका आहे. आणि ह्याचा आता आपण काय म्हणूया, विस्तार म्हणा किंवा लेंथ म्हणा, हे पूर्णपणे इकडे भरलेलं आहे. आता आपण, मी ह्या घराच्या सेंटरपासून पलीकडे दाखवतो, म्हणजे तुम्हाला साधारण त्याचं व्हॉल्यूम कळेल. आणि हे जे काय मी दाखवतो ना गड्यांनो, बिलीव करा, हे तुम्हाला कुठल्या म्हणजे प्रदर्शनात पण पाहायला मिळणार नाही किंवा कशातही पाहायला मिळणार नाही. हे ज्या वेळेला मला तरी माझा अनुभव आहे असा किंवा काय वाटतं आहे ते, हे ह्यांचं जेव्हा ते, आता मला शब्द सुचत नाही आहे, जाऊ द्यात, नाही सुचल्याने काय फरक पडत नाही आहे. पण तेव्हाचं स्ट्रक्चर आहे हे. इथे पहा, हे बसण्यासाठी आहे, हा लिव्हर पहा, त्यानंतर ही स्प्रिंग पण तेव्हाची असणार. ही चैन पाहिलीत, चैन पाहिलीत. ही पहा, ही चैन, गिअरची चैन दिसली का? हां, ही इकडे दिसली. त्याच्याशिवाय पहा आणखी एक दुसरी गाडी आहे, ह्याला ओढायला आहे. ते पहा, हे असं ओढायला आहे. आणि हे काय आहे ते मला माहिती नाही आहे. ह्याचीसुद्धा स्प्रिंग, ही सुद्धा, ही गाडी वेगळी आणि ही गाडी वेगळी आहे. म्हणजे दोन गाड्या आहेत इथे, म्हणजे दोन गाड्या आहेत, ही गाडी वेगळी आहे, ती गाडी वेगळी आहे. आणि त्यांनी एक मॉन्युमेंट म्हणा किंवा आठवण म्हणा म्हणून काहीतरी असेल ते जपलेली आहे. आता हे घर जे दाखवतो आहे हे पुरातन आहे. हे मागच्या बाजूने आम्ही आलेलो आहे आणि पुन्हा ह्या शेतीकडे जातो आहे. पुन्हा हे त्यांनी एक शेड उभारलेला असेल. हे ह्याच्या समोरच आहे, हे मी सेंटरवर उभा आहे. हे आधुनिक असेल आणि हे पुरातन असेल, एवढं तरी आपल्याला कळ, एवढं तरी मला थोडंफार कळेल बुवा. हे परत या बाजूला शेती आहे.
आता आता बऱ्यापैकी तुम्हाला व्हॉल्यूम कळेल पहा, आता बऱ्यापैकी व्हॉल्यूम कळेल. व्हॉल्यूमच शब्द मला सुचतोय आत्ता, विस्तार म्हणा किंवा काय ते. परत मागून दाखवतो हे सर्व शेत, मी 360 फिरून दाखवतो म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल ह्याचं परिसर किती मोठा आहे ते. हा परिसर आहे सर्व, असा दूरपर्यंत आहे बऱ्याच लांब. मला त्या झाडाने पण एक अट्रॅक्ट केलेलं आहे, मला त्या झाडाजवळसुद्धा जाऊशी वाटतं. बघूया, मला जाताना जर जमलं तर मी त्या झाडाजवळ जाईल. आणि ही हद्द म्हणा, वेश म्हणा, सीमा म्हणा, जे दिसतंय ना ते प्लेनफील्डची, मी जवळून काढण्याचा प्रयत्न करतो. जर झालं शक्य तर बघूया, अदरवाईज सोडून देता येईल. ही पहिली पाण्याची टाकी आहे, दूरवर आहे, त्याच्यावर पण प्लेनफील्ड लिहिलेलं आहे पहा. थोडंसं एक्सपेरिमेंट करतो आहे राव, झालं तर झालं, नाही तर नाही, त्यात काय आपली मोठी गोष्ट आहे, हो की नाही. हां, म्हणजे टाकी कळलं आहे तुम्हाला. तर पुन्हा एक घर ना, आपण मी म्हणजे पूर्ण फिरून दाखवल्यासारखं होईल. मी खरंच आश्चर्यचकितच आहे, काही म्हणा तुम्ही, लिटरली. आता एकदम जवळ जाणं मला बरोबर वाटत नाही का, जाऊ यायला बिचारायने, नाही तर तिच्या आईला आपल्याला म्हणेल वच्या आईला तुला परमिशन दिसायला दिली तर तू पार अगदी हे करायला लागला का. एनिवे हे पाहिजे स्ट्रक्चर, आणि दुमजली आहे मुख्य म्हणजे, ह्याच्यामध्ये लोखंडाचा कुठे वापर नाही आहे दिसत. हे पाईप वगैरे आहेत थोडंसं, पण बाकीसुद्धा बाकी लोखंडाचा वापर नाही आहे. चायला मग आता तुम्हाला अजून जवळनं दाखवतो बघा, नाहीतर मग ह्याच्याशिवाय मी आता काय त्यात शिरू शकत नाही आहे. ह्याच्याशिवाय मी आता आतमध्ये काय त्याच्या त्या लाकडात शिरू शकत नाही आहे. जितकं जवळनं जाता येईल दाखवता येईल तेवढं दाखवलेलं आहे. चला तर आता पुढे पाहूयात. खरं तर मला त्या झाडाजवळ जायची इच्छा आहे, पण जायचा रस्ता नाही आहे, त्यामुळे मी जाणार नाही आहे. आणि वयस्करग्रस्त आहे, मी मला त्याच्याशी बोलावं लागलं, थोडंफार एक्सप्लेन करावं लागलं, आणि मग मला त्यांनी सांगितलेलं आहे घ्यायला. तर असं हे शेत आहे. तर तुम्ही जर चॅनल आणखी म्हणजे सबस्क्राईब केले तर आणखी याच्यापेक्षा चांगले चांगले मी तुम्हाला केलं. हे शरद शिंदे की गॅरंटी आहे भाऊ. हे झाड पण किती सुंदर आहे बघा, आणि बरंच जुनं असावं असं मी मागच्या बाजूने आलो आहे. आता मी परत जाणार आहे, त्यांना सांगणार नाही आहे मी चाललो आहे म्हणून. पुन्हा या रस्त्याने मी आलो आहे, त्या रस्त्याने परत बाहेर जाणार आहे. चला तर जाऊयात पुढे. आता रस्तासुद्धा हा असाच आहे बघा, हा जो त्यांनी शेतात यायचा रस्ता केलेला आहे. मी त्यांना दाखवतो आहे, आत्ता मी त्यांच्याशी बोलत होतो पण त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नाही, त्यामुळे मी दाखवू शकणार नाही आहे. ह्या गबात ह्या घराच्या बाहेर येऊन मी त्यांच्याशी बोललेलो आहे. तर माझ्याकडे त्यांना देण्यासारखं आत्ता मी मॉर्निंग वॉकला आलो आहे, नाही तर मी जनरली काय करतो, जिथे मला चांगलं वाटतं ना, मी काही इंडियन करन्सी आणलेली आहे, 10,000 रुपयाच्या नोटा आहेत. तर त्यांना एक मॉन्युमेंट, एक आठवण, एक गिफ्ट ह्या हिशोबाने देत असतो. असे माझे 3 ते 4 झालेले आहेत, म्हणजे 30-40 रुपये मी घालवलेले आहेत. 30-40 रुपयाचं मला समाधान आहे पा, त्याचं वाईट वाटत नाही आहे. मी 10,000 रुपयाच्या नोटा आणलेल्या आहेत, लिटरली 10,000 रुपयाच्या नोटा आहेत. आणि माझ्याकडे 70-80 म्हणजे 70-80 मी सुट्टे करून आणले होते येताना पुण्यातनं निघताना ना. मला माहिती होतं, कारण मागच्या वेळेला 2 वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो त्यावेळेला मला जर स्वामी विवेकानंदजींचं ते स्मारक दाखवलं होतं, त्याला 5 रुपये मी दिले होते, आणि त्या बिचाऱ्याने 5 रुपये घ्यायला तयार नाही. त्याला तर माहिती नव्हतं, त्याला वाटलं की मी ब्रीफ देतो आहे, लिटरली त्याला वाटलं ब्रीफ देतो. अरे म्हटलं ब्रीफ वगैरे काही नाही आहे, म्हटलं माझी एक आठवण आहे म्हणून मी तुला देतो. आणि नंतर मग बळेबळे त्याने घेतलेलं आहे. तर
तर एवढं रामायण सांगायचं एवढं कारण असं की तुम्ही माझा चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणखी चांगले चांगले व्हिडिओ मिळतील पाहायला. लिटरली ह्याच्यापेक्षा चांगले चांगले मी व्हिडिओ दाखवेन. फक्त होणार आहे काय की माझे व्ह्यूज वाढले आणि माझे सबस्क्रायबर वाढले ना की मला मानसिक समाधान मिळणार आहे. ह्याच्यापासून एक नवी दमडी मिळणार नाही आहे मला, लक्षात घ्या, एक नवी दमडी घेणार नाही आणि मला अपेक्षासुद्धा नाही आहे एका. चालेल, चला तर मग चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर, गॉड ब्लेस ऑल.